शुभ सकाळ सर्वांना. कसे आहेत सगळे? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. तर आज आहे मार्गशीर्ष महिन्यातील दुसरा गुरुवार. तर सर्वांना खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांचा उपवासच असेल तसा माझा पण आज उपवास आहे. पण हे बघा, या तिघांसाठी पोहे बनवलेत. तर म्हटलं आधी त्यांना नाश्ता द्यावा आणि मग आपले जी देवपूजा झाली आहे पण पूजा वगैरे मांडली नाही. देवपूजा माझी सकाळचीच असते. देवपूजा वगैरे झाली आता जरा फरशी वगैरे लादी साफ केली ना मग खाली पूजा मांडायची. पूजा जरा मी उशिराच मांडते, सगळी कामं वगैरे आवरल्यावर. मग जरा कसं प्रसन्न वाटतं घर एकदम स्वच्छ झाल्यावरती. फक्त देवाची आणि तुळशीची पूजा केलेली आहे. मी बाहेर दिसते की नाही काय माहीत. चला आता मुलांना मस्तपैकी पोहे देते खायला. भेटू आपण. काय पूजेची तयारी चालू? किती वाजल्यात? इकडं बघा, 12:30. 12:30 वाजता पूजेची तयारी. खरं हा कोणचा टाइम आहे? सगळं घरात लावलायचं. तुम्हाला काय नुसतं ऐकत खायला पाहिजे. वरण चावलायचं, घरात लावलायचं, मग भांडी कपडे. मग सकाळचं लवकर उठायचं. किती पण लवकर उठलं तरी नाश्ता झाल्याशिवाय होते का? म्हणजे घरात लावत सकाळ सकाळ तर पूजा मांडू शकत नाही ना. कामाच्या अगोदर नादी बिंदी तर पुसू शकत नाही. सगळं काम झाल्यावरती लादी पुसू शकते सकाळी. त्याच्यावर पुन्हा कसं काय पाहू शकत सगळं हे तयारी. जेव्हा आवडत तेव्हा देव देव. अच्छा, रात्रीचे 8 वाजले तरी देव देव. आजकाल कस आहे ना, रात्रीचे 8 वाजले तरी म्हणजे मग काय. आता उरकत त्यावेळेस म्हणल्याव. मग सगळं रेडी करून ठेवलंय. थंडी वाढायची, थंडी कमी व्हायला लागली होता. आता काय आभाळ येत आहे, क्लायमेट चेंज होत चाललंय. जसं क्लायमेट चेंज होईल तसं ते थंडी कमी जास्त होती. ते थंडी कमी जास्त होती त्यानेच मग कलश करायचं मस्त पैकी. छान वाटत ह्या वेळेस ना. आम्ही काय आणलंय, वेणी आणली ना, वेणी नाही गजरा आणलाय. कारण मग दुसऱ्या दिवशी मस्त पैकी केसात लावता येईल. मस्त आहे ना. दोन्ही काम ना. तर बघा, आता अशी आता पूजा मांडून झालेली आहे आमची. आणि आता पोट काय विठोबा झालाय आणि इकडं आता पोटोबाची तयारी चालू आहे. बघा इकडं कढई भरून खिचडी. कढई भरून आहे का काय? आता कढई भरून आहे तर काय ती हे इकडं यांना. तुम्हाला पण कढई भरून भाजी केली बघा. मस्त पैकी फ्लावर वाटाणा काय वाजू बटाटा. खरं ह्या उपवासाला खिचडी खात नाहीत बर का? गेल्या गुरुवारी मला लय त्रास झाला. अच्छा, त्यामुळे केली. आता खाऊन पिऊन देव देव. बघा कसं काय आपली पूजा वाटते, रांगोळी कसं काय वाटते. मला काय एवढी खास रांगोळी जमत नाही. मोठी तोडकी आपली मोबाईल मध्ये बघून. शिकते ना माणूस, शिकतो कसा. मोबाईलचा काहीतरी चांगला उपयोग केला जातोय हे एक उदाहरण आहे. नाही ते काय असंच नेट संपवत राहतात. वास्तव मस्त येतोय खिचडीचा. काय काय टाकले तुझ्या? कांदा, बटाटा, वांग, मिरची. अरे वा, एवढे पदार्थ टाकले. चला तर आता या मस्त मस्त गरम गरम खिचडी खायला.